पेठ दिंडोरी मधील आदिवासी शेतकऱ्यांचा धान्याचे 30 लाख रुपये फसवणूक प्रकरणी आज पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण सचिन पाटील सरांना न्याय मिळवून देण्यासाठी आज निवेदन देण्यात आले. पेठ दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भात, वरई, गहू, मका, सोयाबीन असे पीक घेऊन व्यापारी नवनाथ तुकाराम शिरसाट पिंपळगाव तालुका निफाड याने घेऊन केला व शेतकऱ्यांना चेक देण्यात आला, परंतु चेक बँकेत टाकण्यात आले, परंतु सर्व चेक बाउन्स झाले. सदर शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली. यामुळे सर्व शेतकऱ्यांना घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा कार्य अध्यक्ष इंजिनियर गणेश भाऊ गवळी हे पोलीस अधीक्षक सचिन पाटील सरांची भेट घेतली व त्यांना सविस्तरपणे प्रकार सांगून पुरावे देण्यात आले. साहेबांनी तात्काळ याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी शब्द शेतकऱ्यांना दिला. मी एक सामान्य शेतकरी आहे आणि आम्ही काय ते नाथ तुकाराम श्रीसाट हे पिंपळगाव येथले व्यापारी आहे. ते आमच्याकडे दिनांक 4/2/2022 रोजी धान्य खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांचा आमचा परिचय काळकोळ किरकोळ नव्हता, परंतु त्यांनी आम्हाला धान्य घेऊन असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 2 दिवसात हे पैसे परत फेड करू, मालाचा मोबदला देऊ. परंतु त्यांनी किती तारीख, 4 तारीख आणि 5 तारीख ह्या 2 दिवसात परिसरातलं धान्य खरेदी करून आणि काय घेऊन गेले. आधी पैसे मिळालेले नाही, आम्हाला त्यांनी चेक दिले. एक चेक माझ्या नावाचा 1,60,000 असून तो आम्ही बँकेत टाकल्यावर तो बाउन्स झाला. पर्यायी सदर व्यापाऱ्याचा फोन बंद झाला. त्यानंतर मग आम्ही SP साहेबांकडे दिनांक 6/6 रोजी साहेबांकडे आलो आणि आम्ही त्यांच्याकडे अशी अशी आमचे पैसे मिळालेले नाही ही तक्रार त्यांच्याकडे देऊन आणि त्यांच्याकडे कंप्लेंट दिली. साहेबांनी आम्हाला थोडंसं आश्वासन दिलंय, आम्ही तुमचे पैसे काढून देऊ. आज आम्ही नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय सचिन पाटील सरांना पेठ व दिंडोरी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत आज आम्ही भेट घेतली. तालुक्यातील जवळपास शेतकऱ्यांचे 30 लाखापेक्षा जास्त फसवणूक झालेली आहे. या शेतकऱ्यांचं आमचं मूळ पीक हे भात, वरई, नागली, सोयाबीन अशा प्रकारे हे आमचे पीक, हे पीक घेऊन गेल्यानंतर व्यापारी सदर व्यापारी शिरसाट म्हणून पिंपळगाव बसवंत येथील आला. त्याने आमच्याकडून सदर साहित्य घेऊन गेल्यानंतर 2 दिवसात पैसे देतो म्हणून सांगण्यात आले. सदर त्यांनी त्या प्रकारे आम्हाला चेक देण्यात आला व तो सदर चेक शेतकऱ्यांनी बँकेत टाकल्यानंतर तो बाउन झाला व सदर एक प्रकारे आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची त्यांनी एक मोठी घोर फसवणूक केलेली आहे. अनुसूचित जाती जमाती अन्वये या शेतकऱ्याला प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी व याला जास्तीत जास्त शिक्षाही मिळावी, त्याचबरोबर आमच्या आदिवासी शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे मिळावे ही आमची नम्र विनंती. आज आम्ही हे तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र आलो आहोत आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देत राहू. या निवेदन देण्याप्रसंगी नामदेव झिरवाल, विरमाल, शांताराम गायकवाड, चिमनराव धूम, गुलाब मोरे, अशोक मोरे, पोलीस पाटील, पाहू चिंबारी, रामचंद्र गंगाराम गायकवाड, कृष्णा झिरवाल, दिलीप जाधव, पुंडलिक जाधव, महारू चौधरी, तात्याबा गवळी आदी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज साठी अशोक तांदळे, पेठ.